कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासित राज्यातलेही यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपावर सडकून टीका केली. हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोध पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरिता साम दाम दंड भेद नीतीचा वापर आणि सरकारी यंत्रणांचा राजरोस गैरवापर सुरू आहे. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये देखील हीच नीती वापरून भाजपने सत्ता मिळवली. आता पश्चिम बंगाल व कर्नाटकमध्ये तेच करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणाले. केंद्र सरकार बरोबर कर्नाटक सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील प्रमुख मंत्री जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी कर्नाटक सरकार पाडण्याच्या कामात व्यस्त आहे. ही लोकशाही विटंबना असून अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करून भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी यावेळी केलंय.